9 ऑगस्ट या आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या शाहू समाजातील सर्व थोरा मोठ्या नेत्यांना आणि सर्व नागरिकांना, जे जे आमच्या पाठीशी आदिवासींच्या पाठीशी राहिले त्या सर्वांना मी आभारही व्यक्त करतो की ते आम्हाला प्रोत्साहित करतात, आदिवासी दिवस साजरा करायला मदत करतात, सर्व प्रकारे सहकार्य करतात. असं नाही की आम्ही आदिवासी आहे ते शाहू समाजाचे असं नाही, तर कोणीही असो, मराठा समाज असो, गुजर समाज असो, मुस्लिम समाज असो, दलित समाज, सर्वच आम्हाला सहकार्य करतात, त्यामुळे मी सर्वांचेच आभार मानतो. भाऊ, आता विधानसभा निवडणूक काही दिवसावर आलेली आहे आणि प्रत्येक पक्ष हे येथे उमेदवारासाठी प्रयत्न करत आहे. आपण हे विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत, त्यानंतर 2014 आणि 2019 आपला पुरावा होता, पुन्हा आपण कशी तयारी करत आहे? मला पक्षाने आदेश दिला तर निश्चित मी निवडणूक लढवेन. पक्षाने आदेश दिला तरच निवडणूक लढवेन, किंवा पक्ष ज्याला आदेश देईल त्याच्या प्रचार मी करेन. कारण मी पक्षाशी बांधिलकी आहे, महाविकास आघाडीशी बांधिलकी आहे, त्यामुळे महाविकास आघाडी ही जो योग्य आणि चांगला उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू. हो, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि या स्पर्धेमध्ये आपणही आता सहभाग झालेले आहे, तर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की उमेदवार कोण आहे याकडे आपण नसतो. खरं सांगायचं म्हणजे तसं पाहायला गेलं तर फारशी स्पर्धा ही काही दिसत नाही आपल्याला. आम्ही सगळे मिळून मिसळून आहे. बघा ना, इथे माझ्या घरी आदरणीय डी पी साळुंके सर आलेले आहे, आदरणीय ज्योतिताई भावरा येत आहे, तर सगळे इच्छुक येत आहेत. डॉक्टर साहेबांचे काही पूर्व नियोजन असल्यामुळे ते येऊ शकले नाही. बाकी सगळे इच्छुक जे आहेत ते येते, कारण सगळे सोबत आहे. आमच्यात आमचा सारखीच बंध अशी काही इच्छा असते प्रत्येकाची राजकारणामध्ये. इच्छा असणं वाईट नाही, गैर नाही, इच्छा असायला हवी, पण ज्याला तिकीट भेटेल. सध्या आमच्या इच्छुकांपैकी कोणालाही तिकीट भेटलं तरी सर्वांनी एक दुसऱ्याला काय म्हणतात त्याला शब्द दिलेला आहे की डीपी सरला भेटलं तरी उरलेले मदत करतील, ज्योतिबाईंना भेटलं तरी उरलेले मदत करतील, मला भेटलं तरी महाविकास आघाडी ज्याला देईल त्याच्यासाठी सगळे लोक हे मदत करतील असं आत्मसंत. एक दुसऱ्याला आम्ही आपण देऊ.